प्रसिद्ध नाटककार भाषाप्रभू राम गणेश गडकरींची स्मृती शताब्दी आजपासून सुरू होते आहे. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. पण त्याचवेळी पुण्यातल्या संभाजी बागेत गडकरींच्या पुतळ्याची पुनर्स्थापना कधी होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. पुण्यातल्या संभाजी बागेतला हा चौथरा वर्षभरापूर्वी ज्या स्थितीमध्ये होता त्याच स्थितीत आजही आहे. इथे असलेला साहित्यिक आणि नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा गेल्या वर्षी 3 जानेवारीला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उखडून टाकला होता. या घटनेविषयी साहित्य तसंच कलाक्षेत्रातून तीव्र संतापाची लाट उसळली, टीका झाली, कलाकारांनी आंदोलनही केली. त्यावेळी महापालिका निवडणुका तोंडावर होत्या. पुण्यात आपली सत्ता आली तर गडकरींचा पुतळा संभाजी बागेत पुन्हा बसवण्यात येईल असं आश्वासन त्यावेळी भाजप नेत्यांनी दिलं होतं. मात्र एक पाऊलही पुढे पडलं नाही. दिलेलं आश्वासन आणखीन ते पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा विलंब जो आहे तो विलंब आम्हाला अत्यंत दुर्दैवी वाटतो आहे. याचं कारण जर का त्यांच्या मनात असतं त्यांनी इव्हन पुतळा बसवला असता का हा ही दिरंगाई का होती आहे असा प्रश्न आम्हालाही पडला आहे. आणि आता इथनं पुढे जर का हा पुतळा नाही बसवला तर मग आम्हाला परत एकदा सगळ्यांना एकत्र येऊन परत एकदा आंदोलन करायला लागेल. महानगरपालिकेमध्ये सर्व पक्षांनी एकमताने ठराव केलेला आहे की हा पुतळा बसवावा, कारण हा समाजकंटकांनी पाडल्यानंतर तो बसवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. आणि ही प्रशासनाची असताना प्रशासनाने महानगरपालिका याच्यात चालढकल करते आहे. आम्ही परत आम्ही या वर्षी विनंती करतो आहे की गडकरींची जन्मदिनाची शताब्दी यावर्षी सुरू होत आहे त्याच्यामध्ये तिथे, तर त्यामुळं आपण वर्षभराच्या आत हा पुतळा बसवा नाही तर परत कलावंतांना आम्हाला काहीतरी याच्यामध्ये एक धोरण आखावं लागेल आणि रस्त्यावर येऊ नये अशी आमची इच्छा आहे सर्व कलावंतांनी. आता पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होईल असं सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी सांगितलं आहे. महापौर आणि आमच्या पक्षनेत्याची बैठक झाली, त्या बैठकीत निर्णय झाला की आज आपल्याला लवकरात लवकर हा निर्णय करायचा आहे. मला वाटतं की पुढच्या आठवड्यात आमची पक्षनेत्याची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये चर्चा करून याच्यावर सकारात्मक आणि लवकरात लवकर जो पॉझिटिव्ह निर्णय करायचा तो आम्ही निर्णय करणार आहोत. राम गणेश गडकरी यांच्या स्मृती शताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होते. मात्र संभाजी बागेतल्या त्यांच्या पुतळ्याच्या जागी मात्र आज पोलीस बंदोबस्त आहे. या ठिकाणी जायलाही मनाई आहे. तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मण महासंघानं पुतळा पुनर्स्थापित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या स्मृती शताब्दी वर्षानिमित्तानं तरी हा पुतळा पुन्हा बसवला जाणार का असा प्रश्न विचारला जातोय. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.